काय तुला संपवायचा प्लॅन होता त्या भाडोत्री गुंडाचा, पण त्याच्याकडे युवराजचा नंबर कसा आला? त्याच्याकडे नाही, बापू साहेबांकडे। जबीताई मला आता खात्री पटत चालली आहे, या सगळ्या मागे ना बापू साहेबांचाच हात आहे। त्यांनी त्या अण्णाला म्हणजे या भाडोत्री गुंडाला पाठवलं असणार मला मारायला। पिंकी तू आत्ताच्या आत्ता पोलिसात चल। छपितई पोलिसात जायला आपल्याकडे तसे ठोस पुरावे नाहीत ना। छपितई मला ना एक गोष्ट कळत नाहीये, तो भाडोत्री गुंड मला मारायला आला होता आणि मला मारता मारता तो अचानक थांबला का? असं काय घडलं असेल, असं काय घडलं आणि तो असं अचानक पळून गेला? मी कुठं त्याचा एवढा विचार करते? त्या भाडोत्री गुंडाला हे मात्र नक्की कळलंय की ती व्यक्ती माझी धनी नाही हे मी पुरतं ओळखलंय म्हणून। पण तो भाडोत्री गुंड आता परत काही यायचा नाही, आणि खरंच जर बापू साहेबांनी त्याला मला मारायला पाठवलं असेल ना, नाही येणार तो आता बापू साहेबांच्या भीतीपोटी। छबिता कधी एकदा धनींबद्दल नीट कन्फर्म माहिती मिळते असं मला झालंय। तुम्हाला मी सांगितलं ना ते इनामदार साहेब, त्यांना कळले की धनी कुठे। एकदा का ते सगळं कन्फर्म झालं ना की मी जाऊन धनींना भेटणार। डोंट वरी पिंकी, युवराजची आणि तुझी भेट लवकरच होईल। अयो 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 अयो, तू मला इकडून तिकडे फिरवतेस, आडगावात आलो तर पत्ता का सांगत नाहीये मला? अयो ते पत्ता विसरले मी। विसरले? नाटक करतेस का तुम्ही? नाही खरंच विसरले। काय इकडून तिकडे तिकडून इकडे गाव बर फिरवतेस मला तू, पत्ता अजून सापडतच नाहीये। हा तू आणि अन्य मला शेंडी लावतेस काय? जास्त शहाणपणा केलंस तर ना मी तुझी खोपडीच फोडून टाकतो म्हणतो मी। मी उडवणार तुझी खोपडी। काय लंटण, तू कुठेही लपून बसला तर मल्लीला भेटायला येशील हे ठाऊक होता आम्हाला अण्णा। तुमचं काहीतरी गैरसमज होतोय, आम्ही युवराज आहे। ए सोड अण्णा, आपण दोघांनी मिळून रॉबरी केलं होते की माझा हिस्सा मला दे म्हणतोय मी। तू मल्लीला यामध्ये आणायला नव्हतं पाहिजे, अव्यवहार आपल्या दोघांमधला होता, आता तुला पोहोचवणार आम्ही। आपल्या धंद्याचा एक उसूल आहे, फॅमिलीला मध्ये आणायच नाही ना।